रेखांकन, रेखांकन म्हणजे चित्र काढणे. चित्र काढण्यासाठी आपल्याला रेषेचा उपयोग करावा लागतो. रेषेलाच रेघ किंवा रेख असे देखील म्हणतात. मागच्या इयत्तेत आपण रेषा काढायला शिकलो, परंतु आता आपल्याला रेषा काढण्याचा अधिक सराव करायचा आहे. उभ्या रेषा, आडव्या रेषा, रेषा काढूया, त्या रेषातून वेगवेगळे आकार काढूया. मुलांना आपल्याला आता रेषा काढायला शिकायचं आहे. बघा, मी आता उभी रेषा तुम्हाला काढून दाखवते. ही आहे उभी रेषा. तुम्हाला देखील अशा प्रकारचा सराव करायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला अशी सरळ उभी रेषा काढता येईल, तोपर्यंत तुम्ही उभ्या रेषांचा सराव करा. आता मी तुम्हाला आडवी रेषा काढून दाखवते. ही आहे आडवी रेषा. सरावाने तुम्हाला देखील अशा प्रकारे आडवी रेषा काढता येईल. आता मी तुम्हाला तिरपी रेषा काढून दाखवते. या आहेत तिरप्या रेषा. उभी रेषा, आडवी रेषा व तिरपी रेषा, या रेषांच्या मदतीने कोणते आकार तयार होतात ते मी तुम्हाला आता दाखवते. दोन तिरप्या रेषा व एक सरळ आडवी रेषा जोडली असता आपल्याला त्रिकोण हा आकार मिळतो. दोन उभ्या रेषा व दोन आडव्या रेषा जोडल्यास आपल्याला चौकोन हा आकार मिळतो. व दोन वक्र रेषा जोडून आपल्याला गोल काढता येतो. यालाच वर्तुळ असं देखील म्हणतात. त्रिकोण, चौकोन, गोल अशा आकारामधून विविध प्रकारचं चित्र व नक्षी तयार होते. तर मुलांना व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही देखील पाटी, पेन्सिल किंवा कोऱ्या कागदावर या प्रकारचा रेषांचा सराव करा व रेषेतून तयार होणाऱ्या आकारांचा देखील सराव करा. धन्यवाद.